नमस्कार मंडळी, मी रोहन गुजर आणि तुम्ही बघताय तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, म्हणजेच विचारांच्या पलीकडले। मित्रांनो, आज मला एकदम फ्रेश वाटते आणि मला खात्री आहे तुम्हालाही फ्रेश वाटणार आहे, का कळेलच। पण त्याआधी मला सांगा, तुम्हाला फुलं आवडतात का? आवडत असतीलच म्हणा, फुलं कोणाला आवडत नाहीत। गॅलरीतली, बागेतली, इतकंच नाही तर टेबलावरच्या फुलदाणीतली फुलंसुद्धा आपलं मन प्रसन्न करतात। पण हीच फुलं दुसऱ्या दिवशी मलूल अवस्थेत दिसली तर असं कसंसं होतं ना, मन असं खट्टू होतं। होणारच, फुलांचं ते देखणे पण अनेक दिवस टिकावं असं आपल्याला वाटतं की नाही? पण आपण सर्वसामान्य माणसं ज्या विचारापर्यंत येऊन थांबतो, पण काही अवलिये मात्र या विचारांच्या पलीकडे गेले आणि मग त्यांनी कागदाची प्लास्टिकची फुलं बनवली। आता भले त्यात तो सुगंध नसतो, पण तरी देखील ती देखणी खोटी फुलं मनाला खरी प्रसन्नता देतात। विचारांच्या पलीकडे जाणारे या लोकांची मालिका चालूच असते, म्हणून तर आपला हा कार्यक्रम होत असतो। बरं, आता फुलांचा विषय निघालाच आहे तर चला आज फुलांच्या गावात फेरफटका मारून येऊया। एवी प्लीज। कसं काय वाटलं, फ्रेश वाटलं की नाही, प्रसन्न वाटलं की नाही फुलं पाहून? एकदम मुघल गार्डनमध्ये गेल्याचा फील आला की नाही तुम्हाला? आलाच असेल। पण मंडई, ही सगळी कागदाची फुलं आहेत आणि ही इतकी देखणी फुलं बनवणारे कलाकार आहेत श्रीमती उर्मी भाटिया। आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मी मगासपासून फुलं, फ्रेशनेस अशा गप्पा का मारतो आहे ते। चला तर मग स्वागत करूया आपल्या आजच्या पाहुण्यांचं, उर्मी भाटिया यांचं। उर्मीजी, तुमचं खूप स्वागत आमच्या या बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडल्या या कार्यक्रमात। तुम्ही राहायला सायन मुंबईमध्ये आणि तुम्ही, मी असं ऐकलंय की तुम्ही फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलात। हो केला होता। त्याच्यानंतर हे कागदाची फुलं, म्हणजे हे कारण मी फार तर आत्तापर्यंत कागदाचं एक विमान वगैरे बनवलं शाळेत असताना, त्याच्या पलीकडे कधी कागदाशी माझा संबंधच नाही आला। पण मग तुमचा हा प्रवास नेमका कधी सुरू झाला? माझी आई इंदिरा शाह ते लगभग 30 वर्षापासून हॉबी क्लासेस चालवत होते घरीसून। ओके। आणि ते हे पेपर फ्लावर मेकिंग, स्टेन ग्लास पेंटिंग, मेहंदी, खूप खूप सर्व वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस घरीसून करत होते। तर आम्ही मोठंच हे बघूनच झालाय। हो, म्हणजे तुम्हाला इन्स्पिरेशन तुमच्या आईकडून मिळालं असं? इन्स्पिरेशन सांगणार की वारसा सांगणार? इट्स अ गुड, तुम्हाला वारसा तुमच्या आईकडून मिळाला। पण तुमचा काही वेगळा एक टच असतो का जेव्हा तुम्ही फुलं बनवता? हो। मग त्याच्याविषयी प्लीज, किंवा त्याची सुरुवात कशी झाली? तर मी माझं पहिलं क्लास घेतलं जेव्हा मी 15 वर्षाची होती। 15 वर्षाची असताना पहिला क्लास घेतलात? हो। बापरे। आणि आईने कवा असं धाकेलून आगळ केलं ते माहितीच नाही पडलं, तर इट्स इन आ ब्लड असं सांगून शकतात। खरं तर हा, हो। नंतर लग्न झालं, पोरगे झाले, पोरे झाले तर ते सगळं विसरली मी। आय वॉन्टेड टू बी अ फुल टाईम मदर। ओके। बट जेव्हा पोरे मोठे झाले तर काहीतरी करावा हवा ना, आणि आईने तेव्हा परत धक्का दिला की गो बॅक टू युअर आर्ट। म्हणजे सतत तुमची आई तुम्हाला पुश करत होती की तू करायला हवं? येस, ऍब्सोल्युटली।
की ही विसरायची ही गोष्ट नाही आहे. तुमचं टॅलेंट आहे, भगवान ने दिला आहे, तर करायला जावा. तर एवढा गॅप पडल्यानंतर 17 वर्षाचा गॅप होता. बाप रे, 17 वर्षाचा गॅप. आणि परत चालू केला तर असं लागलं की काय विसरलीच नाही मी. तर मी खरं तर हेच विचारणार होतो की परत जेव्हा तुम्ही सुरू केलं तेव्हा तुम्ही स्ट्रगल झाला का तुमचा? स्ट्रगल होता, कारण मार्केट पूर्ण नवीन. नंतर सोशल मीडिया, सोशल मीडियाने खूप मदत केली, इंस्टाग्रामने खूप मदत केली की मी सगळ्यांना दाखवून शकते की कागदासून काय करू, काय होऊन शकते, स्कोप दाखवून शकते. तर इंस्टाग्रामने खूप मदत केली. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची कला तुम्ही सोशल मीडियाचा वापर केला एकदम खालीच. पण जेव्हा सोशल मीडियावर तुम्ही एखादा फोटो टाकला किंवा तुमचं एखादं फूल टाकलं आणि त्याच्यानंतर चांगल्या कमेंट्स यायला लागल्या, तेव्हा तुमचं काय फिलिंग होतं? कारण 17 वर्षांनंतर तुम्ही परत ह्याची सुरुवात करत होता, तेव्हा काय तुमच्या भावना होत्या? पॉझिटिव्ह कमेंट्स मिळतात तेव्हा लागते ना की आता मी करून शकते, कॉन्फिडन्स वाढते. तुम्ही आता ऑनलाईन क्लासेस सुद्धा घेता, तुम्ही तुमची ही जी कला आहे ती इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुद्धा करताय, सो तो अनुभव कसा आहे तुमचा? कोविडच्या पहिलं ऑफलाईन क्लासेस घ्यायची आणि खूप फिरली पण मी. हैदराबाद, दिल्ली, लखनौ सगळीकडे जाऊन क्लास केले आहे. वाव. इंदोरचा एक क्लास 90 लेडीज होते एक क्लासमध्ये. बाप रे. तर एक्सपिरियन्स खूप चांगला होता. पण कोविड झाला आणि पण लोक म्हणजे सगळे घरी होते. तर आता आम्ही करतो हे की सगळ्यांना किट पोचवतात आणि ऑनलाईन झूमवर क्लासेस घेतात आणि सगळ्यांना खूप आवडते. कारण आता करायच्यासाठी सगळ्यांना काहीतरी पाहिजे. कोविड काळात मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकालाच खूप वेळ मिळाला विचार करायला की आपण काय करू शकतो आणि स्किल्स अपग्रेड करावा. पण उर्मीजी, तुम्ही 17 वर्षांचा तुमचा गॅप झाला, त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही करायला लागलात. आता मागे येऊन बघितल्यानंतर तुम्हाला बरं वाटतं, तुमचा कॉन्फिडन्स वाढलाय. सो आणि आता कोविडचा काळ आला, सो बऱ्याच अशा गृहिणी आहेत, हाऊसवाईफ्स आहेत, ज्यांना अजूनही काय करायचं ते कळत नाही किंवा मला एखादी गोष्ट आवडते पण ह्याला मी बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी कसं बघू हे त्यांना अजून कळत नाही. तर अशा सगळ्या गृहिणींना तुम्ही काय सल्ला द्याल? मी सांगणार, पहिलं चालू करा पूर्ण, लाईक नॉट टू थिंक अबाउट द स्टेकेस, नॉट टू थिंक अबाउट द एन्टायर स्टेकेस. टेक द फर्स्ट स्टेप, पहिला स्टेप तरी घ्या, तर आपोआपच रस्ता निघणार. मी पण चालू केला तेव्हा 17 वर्षाचा गॅप होता तुम्ही सांगतात, पण चालू केव्हा तेव्हा आय डिंट नो एनीथिंग, आय डिंट नो हाऊ आय विल रीच वेअर. मनात भीती होती, भीती होती पण करायची धगस पण होती. तर ते धगस हवी, रिस्क टेकिंग अबिलिटी हवी, ते हाय आणि कॉन्फिडन्स थोडा आपल्या कलावरती ते असेल तर काहीतरी पण करू शकतात मला वाटतं. कळलं का मित्रांनो, किती सिम्पल बोलले उर्मीजी. तुम्हाला कॉन्फिडन्स हवा, स्वतःचा ध्यास हवा आणि त्याच्यामागे जाण्याची जिद्द हवी, ती असली तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. उर्मीजी, तुम्ही 17 वर्षांनंतर तुमचा प्रवास सुरू केला, 4 वर्ष झाली तुम्ही काम करताय, तुम्हाला उत्तम ऑर्डर्स येत आहेत, तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन क्लासेस घेत आहेत, पण हे झालं आत्तापर्यंत. काही फ्युचर प्लॅन्स आहेत का तुम्हाला? असं काही आगळं वेगळं ह्या क्षेत्रात करण्याची इच्छा होते आहे का किंवा अपेक्षा आहेत का तुमच्या स्वतःकडूनच? सगळ्यांची मोठी गोष्ट ही आहे की मला एक कम्युनिटी उभी करायची आहे. ओके. क्राफ्टर्सची, मेकर्सची, जे आता रॅटरेस चालली आहे राईट. पण नंतर हे उभं करायचं आहे की आपण एक दुसऱ्याची मदत घेऊन काहीतरी मोठा करून शकते. आता मला एक एकदम मोठा ऑर्डर भेटला बरोबर, पण मी एकटी नाही करू शकत समजा. तर मला असं हवं की कम्युनिटी त्याच्या हे रिझनच आहे की मी शिकवते पण, की मला पाहिजे की एक दुसऱ्याची मदत घेऊन आपण काहीतरी असं बियॉन्ड थॉट्स आपण करू शकूया. त्याच भावनेतून तुम्ही क्लासेस घेताय. यस, टू स्प्रेड द लव्ह ऑफ क्राफ्ट. वा वा, खरंच उर्मीजी हा विचारच खूप मोठा आहे, कारण कुठलीही कला जोपर्यंत आपण ती दुसऱ्याला देत नाही तोवरती मोठी होत नाही. सो तुम्ही तेच करताय, तुम्ही तुमची कला जोपासताना ती इतरांना देण्याचा प्रयत्नसुद्धा करताय. आणि आम्ही सगळे आशा करतो देवाकडे आणि आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा तुमच्याकडनं की ही कम्युनिटी खरंच खूप लवकर मोठी होऊ देत आणि खूप मोठे मोठे ऑर्डर्स तुम्हाला मिळू देत.
थैंक यू सो मच. इथे आलात, तुमची ही युनिक कला आमच्यासोबत शेअर केली, तुमचा प्रवास शेअर केलात. मला खात्री आहे की आज तिथं असणाऱ्या गृहिणी हा तुमचा प्रवास बघून खरंच थक्क होतील आणि थोडासा स्वतःच्या विचारांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतील. सो तुमचे खूप आभार. थँक यू सो मच. थँक यू. मंडळी, आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर इथं अजून एक कलाकार तुम्हाला भेटायला येणार आहे. बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले घेऊया छोटीशी विश्रांती. मित्रांनो, बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडलेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ही ओळ ऐकलीच असेल, प्रयत्ने वायूचे कणरगडिता तेलही गए. आज मी तुम्हाला वायूच्या या वेगळ्या कलेचा साक्षात्कार घडवतो. सादर आहे वायूचा एक वेगळाच आविष्कार, एव्ही प्लीज. आहे की नाही थक्क करणारा अनुभव? अहो, वायूतून असं काहीतरी घडू शकतं यावर विश्वास बसला ना तुमचा? चला तर मग आज तुमची भेट घडवतो हवी तशी वायू वळवणाऱ्या या कलाकाराशी. स्वागत करूया मच्छिंद्र शिंदे यांचं. मच्छिंद्र, तुझं खूप स्वागत आमच्या कार्यक्रमात. नमस्कार. 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 प्लीज बसून घे मच्छिंद्र. तुझं खूप स्वागत आमच्या कार्यक्रमात बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडलेमध्ये. तू राहायला वसई? येस. पालघर जिल्हा. शिक्षण तुझं बी कॉमपर्यंत झालं आहे, आता बँकेत जॉब करतोस. वसई म्हणजे किनारा तुला अगदी जवळ, मग तिथे जाऊन तुझा वायूशी परिचय झाला आणि त्यानंतर मैत्री झाली आणि तुमचं नातं एवढं घट्ट झालं की आता तू वायूतनं लोकांना कथा सांगतोय, त्यांना संदेश देतोय. ही पण ओळख कशी झाली तुझी? मग ह्या कामाची सुरुवात कशी झाली? मी सुरुवात एकदम मजेशीर होती. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की बालपणी तुम्ही मातीत वाळूत खेळत होता. वाळूत खूप मारही खाल्लंय आणि मी मारही खाल्ला. म्हणजे एका वृत्तपत्रात माझा इंटरव्ह्यू मध्ये पण ते छापलेलं की म्हणजे लहानपणी मी मातीत खेळायचो, वाळूत खेळायचो, कारण समुद्रकिनाऱ्याजवळ होता. आई तेव्हा ओरडायची, पण आज आईला गर्व आहे कारण मी मातीत खेळतो आणि वेगवेगळी कला निर्माण करतो. क्या बात आहे. वा. तर संबंध असं झाला की मी चित्रकला तर आवडीचा विषय होता, एकदम जवळचा विषय. लहानपणी जे शाळेमध्ये जे स्पर्धा व्हायच्या सगळ्या स्पर्धामध्ये मी भाग घ्यायचो, चांगली उत्तम चित्र काढायचो. म्हणजे सुरुवातीला घरात डायनिंग टेबल असतं ना, त्याच्यावरती वाळू टाकून असं बघत बसायचो काय बनतंय. पण झालं, सुंदर कला झाली. पण जेव्हा तू घरात वाळू घेऊन यायला लागलास तेव्हा घरच्या अरे काय बाबा हे तुझं थांबवत असं कधी झालं नाही घरच्या? म्हणजे झालं म्हणजे, पण खरं सांगू तर कलाकार बनण्यासाठी, म्हणजे जर कलाकार घडला ना हा घरातल्या माणसांमुळेच घडतो, आजूबाजूच्या लोकांमुळेच घडतो, ह्यामुळे मी डेव्हलप झालो. वा, क्या बात आहे. फॅमिली आणि तुझे जवळचे लोक तुझ्या प्रवासात तुझ्या बरोबर होते. पण एकीकडे तू शॉर्ट फिल्म सुद्धा बनवत होतास, तर आता हे कुठून नवीन आणि हे तुला
कसं काय सुचलं आणि ह्याचा प्रवास कसा सुरू झाला? म्हणजे मुळात म्हणजे लाईट्स कॅमेरा ॲक्शन म्हणजे लहानपणापासून त्याचे फिल्म्स आवडायच्या म्हणजे कलाकारांना तर मी तुम्हाला तर फार रिस्पेक्ट आहे म्हणजे तुमचे फार सिरियल बघितलेत मी तर कलाकार मला ना पहिल्यापासून आवड होती की हे चित्रफित हे व्हिडिओ आता तर सँड आर्टमध्ये मला फ्रेम्सचं नॉलेज आलेलं की कुठली फ्रेम कधी लागते काय लागते कधी काय दाखवायचं माझं नशीब चांगलं एवढं म्हणजे प्रत्येक कलाकाराचंच नशीब चांगलं असतं की ना एक तर कलाकार म्हणून जन्म घेणं एक मोठी गोष्ट आहे एक देवाचं वरदान असतं दुसरं कलाकाराच्या सभोवतालची माणसं जी असतात ना ती मला चांगली भेटली म्हणजे जे जर फिल्मोग्राफी सिनेमॅटोग्राफी बोलणार तर माझे जवळचे मित्र एडिटर असतील काही ॲक्टर असतील काही स्क्रिप्ट रायटर असतील हे माझ्या आजूबाजूलाच राहायचे आणि त्यांनी इतकी मदत केली ते बोलले नाही मच्छिंद्र आपण एक शॉर्ट फिल्म बनवूया आणि राजा शिवछत्रपती हे आपल्या मनामध्ये एकदम काळजात घुसलेली गोष्ट आहे म्हणजे राजा शिवछत्रपतीबद्दल आपण काहीतरी बनवूया तर एक शॉर्ट फिल्म बनवलेली तिचं टायटल होतं एकटी मुलगी संधी नव्हे तर जिम्मेदारी समजा आणि ती शॉर्ट फिल्म घराघरात पोहोचली समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न देण्याचा प्रयत्न केला की जर म्हणजे त्या शॉर्ट फिल्ममध्ये असं होतं की एक मुलगी रात्रीच्या वेळी ट्रेनने उतरते ती अनोळख्या रस्त्यामध्ये पोचते जिथे कोणी नसतं आणि काही बाईक्स मुलं बसलेली असतात बायकर्स आणि ती घाबरते ती जेव्हा पुढे जाते तेव्हा हे बायकर्स तिच्या मागेमागे निघतात आणि ते मागेमागे निघतात आणि शेवटी तिच्या घराचा गेट येतो जेव्हा ती आत जाते आणि हे बायकर निघून जातात ते बायकर्स तिला सोडायला आलेले असतात आणि त्या बायकर्सवरती ते स्टिकर्स असतात राजा शिव छत्रपतीचं नाव असतं चंद्रकोर असते तर ती इतकी सुंदर फिल्म म्हणजे इतका प्रतिसाद भेटला होता मला की माझ्या फेसबुक पेजला जवळजवळ मला 3.5 लाख लोकांनी मला मेसेज केले होते त्यांना इतका आवडलेला म्हणजे भारतातून नव्हे तर परदेशातूनही मला मेसेज आजही येतात म्हणजे 2016 साली ही शॉर्ट फिल्म बनवलेली ही 3.5 मिनिटाची शॉर्ट फिल्म होती पण तिच्यामध्ये इतका प्रतिसाद भेटला इतके अवॉर्ड्स भेटले मला इतके लोकांनी रेकग्नेशन दिलं की इतकं सुंदर विचार तू इतका सहजरित्या मांडलास की मुलीला खरंच गरज आहे संरक्षणाची पण मुलगी तर बाहेर पडायलाच हवी मी सांगतो मुलीने बाहेर पडलंच पाहिजे तिने स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे पण तिला उभं राहताना मदत कोण करणार तर आपण आणि ही गोष्ट माझ्या राजाने 350 वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट आहे जी मी फक्त लोकांसमोर आणून दाखवली. वा मच्छिंद्र खरंच खूप कमाल काम करतोयस तू तू स्वतःच्या कलेतनं इतरांपर्यंत काहीतरी संदेश पोहोचवण्याचं काम करतोयस आणि हे कुठल्याही कलाकारासाठी मग कुठल्याही आर्ट फॉर्ममध्ये तो असू दे पण हे खरंच खूप मोठं काम आहे. तुम्ही कुठे जाऊ नका बघत राहा बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले अजून मच्छिंद्रबरोबर आपल्याला खूप गप्पा मारायच्यात घेऊया छोटीशी विश्रांती. महाराष्ट्रात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी रोहन गुजर आणि आपल्यासोबत आहे सँड आर्टिस्ट मच्छिंद्र शिंदे. मला असं वाटतं मच्छिंद्र पुढचा प्रश्न विचारण्याअगोदर तुझ्या कलेची एक लाईव्ह झलक सगळेच हो म्हणत आहेत एक लाईव्ह झलक होऊन जाऊ दे. नक्कीच नक्कीच. मच्छिंद्र आत्ता तू जेव्हा लाईव्ह झलक आम्हाला दाखवलीस तेव्हा मी ते ऑब्झर्व करत होतो की एखादी सुंदर फ्रेम तू बनवतोस आणि त्यानंतर पुढच्या फ्रेमकडे जाण्यासाठी तू ती फ्रेम परत त्यावर वाळू टाकतोस तर तेव्हा मला असं वाईट वाटत होतं रे असं मनात चरलं होतं की अरे यार आत्ता काहीतरी छान बन पण तुला असं वाटतं का की एवढं सुंदर एखादी फ्रेम दिसत असते आणि त्याच्यानंतर पुढे जाण्यासाठी तुला परत त्यावर वाळू टाकावी लागते? नक्कीच नक्कीच. म्हणजे कधीतरी कधीकधी एवढं मनावरती म्हणजे असं दगड ठेवून मला पुसावं लागतं ते कारण कलाकार जेव्हा कलाकृती बनवतो आणि ती पुसायची असते ना तेव्हा खरंच इतकं वाईट वाटतं पण ह्या कलेमार्फत
हीच एक शिकण्याची गोष्ट होती माझ्याकडे की कला मला का आवडली, कारण हिच्यातून शिकण्यासारखं असंच काहीतरी भरपूर होतं की जेव्हा तुम्ही काही गोष्ट बनवता, म्हणजे आयुष्याचा हा एक मला एक अभ्यास भेटला ह्या कलेमार्फत की तुम्ही कुठली गोष्ट बनवता, तो माझा कलेमध्ये मी एक रूल बनवला आहे की कुठलीही फ्रेम मी 30 सेकंदमध्ये बनवतो, 31व्या सेकंदला ती मला मिटवायचीच असते, पण मला पुसायची असते आणि नवीन फ्रेम तयार होऊन नवीन कलाकृती सुरू करायची असते. तर आयुष्याचा नियम असाच आहे की तुमच्या आयुष्यात कितीही वाईट घडलं असू दे किंवा कितीही तुम्ही उंच शिखरं गाठली असू दे, 31व्या क्षणाला ते पुसणार आहे. हा जगजाहीर नियम आहे की तुमचं आयुष्य हे मातीत शेवटी जाणारच आहे, पण तुम्हाला 32व्या सेकंदला एक नवीन फ्रेम तयार भेटणार आहे. तर आयुष्याचा नवीन फ्रेम तुमच्यासाठी तयार असणार आहे, त्यामुळे आयुष्यात कधीही कितीही वाईट प्रसंग आला तर डगमगू नका, कारण ही माझी वाळूच तुम्हाला मेसेज सांगते की नवीन फ्रेम तुमच्यासाठी आयुष्य पुन्हा तयार करणार आहे. वा, तर असा कुठला तुझ्या आठवणीत राहिलेला एखादा किस्सा किंवा एखादा क्षण आहे का जो कधीच तुला त्यावर वाळू टाकावी लागणार नाही? म्हणजे आत्ताच घडलेला म्हणजे रिसेंट क्षण आहे. काय झालेलं की लॉकडाऊन संपला आणि मला संदीपजी फाटक जे आपले म्युझिक डायरेक्टर आहेत त्यांचा फोन आला की एक गाणं आहे आपल्याला सँडार्डमध्ये बनवायचं आहे. म्हणजे ठीक आहे, तर नॉर्मली लॉकडाऊन आणि ह्याच्यामध्ये मी बाहेर जायचा प्रयत्न आहे का, मी सांगितलं माझ्या घरीच शूट करूया आपण, माझा सेटअप आहे, घरात स्टुडिओ आहे आपला, आपण घरी शूट करूया. सगळं स्क्रिप्टिंग वगैरे स्टोरी बोर्ड वगैरे झालं, त्यात एक ठिकाणी फ्रेम होती, त्या गाण्याचं टायटल होतं माझ्या म्हणी चेहरा तुझा. ते एक टायटल असताना मी विचार केला की आपण काहीतरी बनवूया, म्हणजे संपूर्ण स्टोरी बोर्ड रेडी झाला. तर एका ठिकाणी जे डायरेक्टर होते ते म्हणले की मच्छिंद्र इथे एक ना चेहरा हवा आहे, म्हणजे पूर्ण फ्रेम रेडी झालेली, त्या शेवटी शेवटी ते बोलले इथे एक चेहरा बनव. तो हार्डली एक मी 10-12 सेकंदमध्ये एक चेहरा काढून मोकळा झाला, फ्रेम संपली, शूट झालं, सगळं झालं, नंतर एडिट सुरू होतं. एडिट सुरू होतं, त्यांचा संदीपजींचा मला फोन आला, मच्छिंद्र तुला भेटायचं आहे, कुठे आहेस? म्हणलं घरी आहे. ते आले, लॅपटॉप घेऊन आले, ते बोले एडिटच्या वेळी मच्छिंद्र मला एक गोष्ट कळली आहे. त्यांनी मला लॅपटॉप उघडून दाखवला आणि त्या फ्रेमला येऊन ते थांबले. मच्छिंद्र हा तू चेहरा काढला, तुला कसा काढला? म्हणजे तुम्ही सांगितलं एक माणसाचा चेहरा पाहिजे. तर मग त्यांनी त्याच्या मागची स्टोरी सांगितली की हे जे गाणं आहे हे जे संगीतबद्ध ज्याने केलेलं, जो म्युझिक कंपोजर होता ते कुमार सुपेकर होते. कुमार सुपेकर आपल्या इंडस्ट्रीमध्ये म्युझिक कंपोजर म्हणून नोन व्यक्तिमत्व होतं, मी कधी त्यांना पाहिलं नव्हतं, आणि त्यांच्या काही कारणामुळे त्यांचं निधन झालेलं मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये, आणि हा त्यांचा शेवटचा प्रोजेक्ट होता. हा प्रोजेक्ट अर्धवट राहिला होता, तो संदीपजींनी पूर्ण करायचा प्रयत्न केलेला, आणि तो जो चेहरा निघालेला ना तो एक्झॅक्टली कुमार सुपेकरजीचा होता. त्यांनी दोन्ही फोटो मला दाखवले तर त्यांचा चेहरा सेम त्यांच्यासारखा होता, त्यांच्या डोळ्यातून अश्रू पडत होते. बोलते हा माझा मित्र, जेव्हा तुझं शूट चालू होतं तेव्हा तो म्हणजे तिकडे आलेला, त्याने शेवटी त्याची पावती दिली की तू माझं चित्र पूर्ण केलंस, तू माझा प्रोजेक्ट पूर्ण केला. आणि मलाही कधी माहीत नव्हतं, आम्ही कधी माहितीच नव्हतं की हे असा प्रोजेक्ट आहे आणि हा माणूस गेलेला आहे. मग ह्याच्यावरून एकच सांगायची गोष्ट अशी की कलाकार कधीच मरत नाही, हा जिवंतच असतो. शेवटचं जरी काम होतं त्याचं तरी तो येऊन त्याने पूर्ण करून गेला आणि त्याला ते आवडलं म्हणून त्याने ती पावती देऊन गेला. मच्छिंद्र तू इथं आलास, तुझ्या कलेबद्दल कलाकार म्हणून तू फक्त कलेबद्दल नाही बोललास किंवा फक्त कला नाही जोपासत, तर तू सामाजिक भानसुद्धा जपतोस, त्याच्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतोस. त्यामुळे तुझ्या पुढच्या ह्या वाटचालीसाठी आम्हा सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा आणि खूप धन्यवाद तू इथं आलास, तुझा संघर्ष, तुझी कला आमच्यापर्यंत पोहोचवलीस. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद. पाहिलंत म्हणजे मच्छिंद्र शिंदे यांनी फक्त स्वतःची कला जोपासली नाही आहे तर विचारांच्या पलीकडे जाऊन त्याने सामाजिक भानही जपलं आहे. तसे वाळूत उमटलेले ठसे फार काळ टिकत नाहीत असं म्हणतात, पण मच्छिंद्राचा ठसा मात्र या वाळूत कायम राहू अशी आम्ही आशा करतो. मंडई वेळ झाली आता इथंच थांबण्याची. बियॉन्ड थॉट्स म्हणजेच विचारांच्या पलीकडल्याच्या आजच्या भागात आपण इथंच थांबत असलो तरी आपण पुढच्या भागात नक्की भेटणार आहोत एका नव्या अवलियासोबत, एका नव्या कलाकारासोबत. जर तुमच्या शेजारी माहितीत कुणी असे हटके कलाकार असतील तर ताबडतोब आमच्याशी संपर्क साधा, आमचा पत्ता तुम्हाला माहीत आहेच, नसेल तर पहा. आमचा मेल आय डी आहे beyondthoughts2021@gmail.com आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9137522457. त्याचबरोबर आमची सोशल मीडिया अकाउंट सुद्धा आहे जिथं तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. मित्रांनो, तुम्ही आमचा हा एपिसोड यूट्यूबवर सुद्धा बघू शकता. दूरदर्शन सह्याद्री या चॅनलवर जा, तिथं आमचा हा एपिसोड पहा, तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल
सब्सक्राइब नक्की करा. पुन्हा भेटूया याच विचार मंचावर, त्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. तोवर पाहत रहा डीडी सह्याद्री.